हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल। आणि आज आपण करणार आहोत प्रैंक वीडियो। आणि आपल्या सोबत आहे विशाल, सौरभ आणि गाडीवरती बसलेला आहे रोहन। सो गाइस, आपण अशा व्यक्ती सोबत आज प्रैंक करणार आहोत ज्याच्यावरती आपण जीवापाड प्रेम करतो, अशा व्यक्ती सोबत आपण प्रैंक करणार आहोत आज। आता तुम्हाला वाटेल की माझी गर्लफ्रेंड असेल की आपण असं म्हणजे आपल्या गर्लफ्रेंड वरती पण जीवापाड प्रेम करतो, पण आमच्या नशिबात कुठे गर्लफ्रेंड आणि काय। समजलं ना, आमचं थोबाड बघून कोणी प्रेम करेल का आमच्यावरती? हा, विशाल वरती तर करतात, पण आमच्यावरती कोण करू नाही शकत। ठीक आहे, आता आम्हाला ऍक्सिडेंट साठी लागणार आहे साहित्य, आणि ते साहित्य आणायला जातो आता विशाल। विशाल, काय काय घेऊन येशील मग? सगळंच आणि माझा गज्जे लागतो। हा, तर मी तुला काय काय सांगतो ऐक, त्या बँडेज पट्ट्या घेऊन ये, आणि अजून काय आणशील, आणि आपल्याला आता फसवायचं आहे माझ्या आईला। तर बघूया कसे रिॲक्शन भेटतात मम्मीच्या माझ्या, आणि मला तर वाटतंय फटकेच देईल मला तर। तर ठीक आहे, जा पटकन मेडिकलमधून ते काय काय लागतं ते घेऊन ये। आता काय काय आणलेलं आहे विशाल शेटने? काय काय आणलं? काय काय बघू। अरे तू तर अक्का दुकान मेडिकल घेऊन आलाय, काय काय घेऊन आलास? आणि आता रक्त काय दाखवायचं? नॉनसेन्स। अरे बापरे विशाल, तू तो बडे हॅपी ड्रायव्हर हो। ठीक आहे ठीक आहे, आणि पाणी पण लागेल ना? हा पाणी। ठीक आहे गाईज, आता बघूयात आपण हे बँडेज वगैरे आणले ते लावू, आणि कशी ड्रेसिंग होते बघूयात की खरंच वाटतंय का मी पडलोय गाडीवरनं। झोपून तर आला तू इकडे, ये दादा ये ना गाडीची आवी घे ना। कुठे? दोन दिवस न्याय लागला जास्ती थोरा लागले। गाडी कोणाला ठोकली कुठे? ना ते गाडीवाल्याने ठोकून दिला, त्या नंबर प्लेट घेतले ना? हो नंबर घेतले आता। दादा हस होता गावरले
व्हिडिओ काढत आई कशी लागली व्हिडिओ काढतो आई व्हिडिओ काढतो सो गाईज तुम्ही बघितलं असाल हा प्रँक किती म्हणजे इमोशनल होता आणि मम्मीचं प्रेम किती होतं. कारण की असंच असतं घरांच्या कोणत्या पण व्यक्तीवरती असा म्हणजे प्रसंग आढळला तर असं खूप वाईट वाटतं. आणि घरातली मम्मी म्हणजे आपण कसं सर्वच प्रेम करत असतो आईवरती आणि आईचं प्रेम आज तुम्हाला दिसलंच असेल. सो गाईज या चॅनलला खूप सारं शेअर करा आणि तुम्हाला हा प्रँक आवडला असेल तर तुमची कमेंट मला सांगाच कमेंटमध्ये कसा वाटला. आणि खूप वाईट वाटलं हा प्रँक करताना मला मलासुद्धा.